नमस्कार, मी मोनाली रवींद्र तनपुरे. हुजूरबागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये गेली अनेक वर्षे विज्ञान हा विषय शिकवित आहे. विज्ञान हा विषय शिकवत असताना माझ्या असं लक्षात आलं की केवळ शब्दांच्याद्वारे विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करण्याऐवजी जर त्या त्यांना प्रयोगांच्या माध्यमातून अथवा वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून सांगितल्या तर त्या त्यांना अधिक स्पष्ट होतात आणि विज्ञान विषय जो की विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो तो अधिकच सोपा होऊन जातो. माझा एक असाच अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण घनता या संकल्पनेविषयी माहिती घेऊयात. घनता या संकल्पनेचा परिचय करून देण्यासाठी मी विद्यार्थ्यांना एक कोडं घातलं. हा प्रयोग करण्यासाठी मी एक अंडं घेतलं, ते सर्वात पहिल्यांदा साध्या पाण्यामध्ये टाकलं, त्यानंतर ते मिठाच्या द्रावणामध्ये टाकलं. साध्या पाण्यामध्ये तर अंडं बुडालं, पण मिठाच्या द्रावणामध्ये मात्र ते तरंगत होतं. मग मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, असं का बरं झालं? साध्या पाण्यामध्ये तर ते बुडालं, पण मिठाच्या द्रावणामध्ये मात्र तरंगतंय. या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि मग इथूनच पुढे घनता या संकल्पनेवर चर्चा सुरू झाली. अधिक चर्चा करण्यापूर्वी आणि घनता म्हणजे नक्की काय हे समजून सांगण्यापूर्वी मी पदार्थांच्या अवस्था यांची उजळणी घेतली. त्यानंतर समान आकारमानातील अणूंच्या संख्येची संकल्पना स्पष्ट करून त्याद्वारे घनता ही संकल्पना स्पष्ट केली. मग एखाद्या पदार्थाची घनता कमी असेल किंवा एखाद्या पदार्थाची घनता जास्त असेल तर त्याचा काय परिणाम होतो हे विद्यार्थ्यांना चांगलं लक्षात आलं. आता वळूयात पुढील काही कृतींकडे. मला असं जाणवलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गैरसमज होता की कोणताही स्थायू पदार्थ हा कोणत्याही द्रव पदार्थामध्ये बुडतोच. विद्यार्थ्यांच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी त्यांना एक कृती करायला दिली. एका भांड्यामध्ये पाणी आणि वेगवेगळ्या घनतेचे काही मणी विद्यार्थ्यांना दिले. त्यांना हे मणी पाण्यामध्ये टाकून वेगवेगळ्या स्थायू पदार्थांची घनता वेगवेगळी असते का हे तपासून पाहायला सांगितले. विद्यार्थ्यांनी हे मणी पाण्यामध्ये टाकले आणि त्यांची निरीक्षणं वहीमध्ये नोंदवली. कृती झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मी काही प्रश्न विचारले. काही स्थायू पदार्थ पाण्यात बुडतात तर काही पाण्यावर तरंगतात, असं का होतं? त्याचा घनतेशी काही संबंध आहे का? मग यातील कोणत्या पदार्थाची घनता पाण्यापेक्षा कमी व कोणत्याची जास्त आहे? या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं की काही स्थायू पदार्थांची घनता ही द्रव पदार्थांपेक्षा कमी असू शकते. पण मग दोन द्रव पदार्थांच्या घनतांमध्ये देखील फरक असू शकतो का? याचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही दोन पारदर्शी बाटल्या घेतल्या. एका बाटलीत ग्लिसरीन आणि रंगीत पाणी भरलं आणि दुसऱ्या बाटलीमध्ये तेल आणि रंगीत पाणी भरलं. थोडा वेळ दोनही द्रव स्थिर होऊ दिले. नंतर पहिल्या बाटलीतील रंगीत पाणी वरती तर दुसऱ्या बाटलीत रंगीत पाणी खाली दिसू लागले. द्रवांच्या घनतेमधील फरक समजून घ्यायला ही अगदी सोपी कृती आहे. मग वेगवेगळ्या घनतेच्या द्रव पदार्थांमध्ये वेगवेगळ्या घनतेचे स्थायू पदार्थ बुडतील की तरंगतील असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. याचं उत्तर घनता मापकामधून आम्हाला सहज मिळालं. आपण या चंचूपात्रामध्ये सर्वात आधी ग्लिसरीन ओतू, त्यानंतर रंगीत पाणी, त्यावर बेबी ऑइल तेलाचा थर करू आणि सर्वात शेवटी एरंडेल तेल टाकूयात. हा झाला आपला घनता मापक तयार. आता यामध्ये आपण वेगवेगळ्या घनतेचे मणी टाकूयात. ही कृती करताना मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. कोणत्या द्रवाची घनता कमी व कोणत्या द्रवाची घनता जास्त आहे? तसेच या घनता मापकाचा वापर करून आपण त्यामधील स्थायू पदार्थांची घनता शोधू शकतो का? ही कृती करणं विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त आवडलं, कारण वेगवेगळ्या पदार्थांच्या घनता त्यांना स्वतः शोधून पाहायच्या होत्या. या सत्राच्या शेवटी मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. समान आकारमानाचा लाकडी व लोखंडी तुकडा पाण्यात टाकले असता कोणता तरंगेल व कोणता बुडेल आणि का? रॉकेल व पाणी मिसळले असता कोणता द्रव दुसऱ्यावर तरंगेल? घनतेची व्याख्या सांगा. पाण्याच्या तलावात आपण हातपाय न हलवता आडवे झालो तर आपण बुडतो, पण मृत समुद्रामध्ये मात्र आपण असे जर आडवे झालो तर मात्र तरंगतो.
असं का बरं होतं? हेलियमचा फुगा जर हवा शांत असताना आपण मोकळा सोडला तर तो वरवर जातो, तो खाली का बरं नाही पडत? मग फुग्यामध्ये कोणता वायू जर आपण भरला तर फुगा खाली पडेल? त्यांची उत्तरे ऐकल्यावर त्यांना घनतेची संकल्पना नीट समजली आहे याची मला खात्री पटली. विद्यार्थ्यांना या सर्व कृती करताना खूपच मजा आली. त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना या कृतींच्या माध्यमातून अधिक स्पष्ट झाल्या. तसेच त्यांच्या मनात काही गैरसमज होते ते देखील दूर झाले. खरं तर या सगळ्या कृती करून घेताना मलासुद्धा खूप मजा आली, कारण विज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पना विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने मला स्पष्ट करून सांगता आल्या. तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण लेसन प्लॅनची माहिती खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. चला तर मग कृतींच्या सहाय्याने विज्ञानाचे सत्र गमतीदार आणि सोपे करूया. तुम्ही देखील या सर्व कृती तुमच्या वर्गामध्ये नक्की करून पहा. आणि या कृती तुमच्या विद्यार्थ्यांना आवडल्या का, त्यांचा प्रतिसाद कसा होता हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.